भाजपा लोकसभा निवडणुकीत 80 विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्याची शक्यता वर्तवली जाते. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत व्यूहरचना ठरल्याची माहिती आहे. बैठकीमध्ये विद्यमान खासदारांच्या कारभाराचा आढावा घेतला जाणार आहे. 80 अधिक विद्यमान खासदारांची गच्छंती होण्याची चिन्ह आहेत. ज्या खासदारांची कामगिरी चांगली नसेल त्यांच्या मतदारसंघामध्ये किमान 3 नव्या चेहऱ्यांची यादी पाठवण्यास प्रदेश भाजपला सांगण्यात आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.